तर नमस्कार मंडळी, स्वागत करतो तुमचं माझ्या या मराठी व्हिडिओमध्ये. मी माझ्या परिवारासोबत चाललोय रायगड किल्ल्यावरती. हा व्हिडिओ आणि याच्यानंतर येणारा व्हिडिओ मराठीतच असणार आहे. तर हा व्हिडिओ संपूर्ण प्रवास आणि माहितीवर बेस्ड असणार आहे. तर मी आता माझ्या फॅमिलीला पिक करायला जाणार आणि आमचा एक कॉमन पॉईंट ठरलाय, तिथे अजून मंडळी पण येणार आहेत. तर आता इथून निघूया आणि पुढचे जे कोणी मंडळी असतील त्यांची मी ओळख तुम्हाला नंतर करूनच देईल. टोटल 3 गाड्या झाल्या आहेत, 1, 2 व 3. किरदार क्रमांक 1, 2. येस, मचाएंगे. हाय हाय. तर ऑफिशियली आपली ट्रिप सुरू झालेली आहे. सौमित्र, ओजस आणि अक्षता, बहीण, भाऊ, भाऊ आणि समोरच्या गाडी, समोरची गाडी दाखवा. त्याच्यामध्ये श्रेयस आहे आणि बाकी जे मंडळी आहेत आपल्याकडे. तर आम्ही चाललोय रायगड किल्ल्यावरती. उद्या आपला ट्रेक असणार आहे, तर तो व्हिडिओ वेगळा बनणार आहे. तर खूप मजा येणार आहे आणि फन करणार आहे. एन्जॉय, मजा येईल. थँक्यू बोलते. तर पुढचा प्लॅन असा आहे की कोणत्या तरी हॉटेलमध्ये थांबून आम्ही नाश्ता, चहा, कॉफी घेणार आणि तिथून मग पुढचा प्रवास कंटिन्यू करणार. तर होपफुली या व्हिडिओमध्ये कोणते प्रॉब्लेम नाही होणार, कारण की लास्ट व्हिडिओमध्ये असं झालेलं की ऑडिओचा इश्यू झालेला. तर ते सेटिंग मी चेंज केलेली आहे, तरी बघू. कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये माझी अशी एक कहाणी असते की काहीतरी प्रॉब्लेम होतातच, त्याच्यामुळे काही नवीन नाही आहे. बट ते मी इम्प्रूव्ह करण्याचा प्रत्येक नवीन व्हिडिओमध्ये प्रयत्न करतो. तर या व्हिडिओमध्ये पण, या सिरीजमध्ये पण मी ते केलेलं आहे. तर आता बघू कितपत आपला व्हिडिओ चांगला बनतो आणि पूर्ण प्रयत्न करणार आहे मी चांगला बनवण्याचा, सिनेमॅटिक शॉट्स घेण्याचा. आणि पहिला मराठी व्हिडिओ आहे त्याच्यामुळे थोडंसं थांबून घ्याल आणि बाकी आपला आता प्रवास कंटिन्यू. श्रेयस आहे त्या फिगोमध्ये आणि फिगोमध्ये त्याला जास्त मजा नाही करता येणार आहे. जी इकडे आहे तर त्याला पण आपल्या गाडीत घेऊ आपण काही वेळा आणि जिथे आपण थांबू. सो श्रेयस, सॉरी. पण एक गोष्ट आहे मात्र नक्की, क्या रे. आम्ही आता थांबलो आहोत कामत हॉटेलला. कामत गोविंदा याचं नाव आहे आणि इथे चहा, कॉफी, लस्सी, ताक, सोलकढी हे सगळं आमचं पिऊन झालेलं आहे. तर आम्ही पुढच्या प्रवासाला निघतो आणि मेनू पण तुम्ही बघताय जसा. तर प्राईस पण ठीक आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे. तर खूप मजा येते आहे ॲक्च्युली. तुम्ही बघत पण आहात की किती मजा चालू आहे गाडीमध्ये आणि बरेच दिवसांनी अशी खूप मोठी फॅमिली ट्रिप आम्ही काढली आहे, त्याच्यामुळे मजा येणार आहे. पुणे मंडळी पण आम्हाला समोर भेटणार आहेत. तर आता पुढचा प्रवास करूया सुरू आणि अजून एक व्यक्ती म्हणजे श्रेयस आपल्यासोबत येईल तर अजून मजा येणार आहे. आपल्यासोबत श्रेयस आलेला आहे आपल्या गाडीमध्ये आणि अजून धमाल होणार आहे. आता पोचू, आता 2 तास इथून अजून लागणार आहेत आम्हाला.
हे मुंबई गोव्याचं मुंबई गोवा हायवेचं काम कधीपासून चालू आहे माहीत नाही, पण इथे चालू आहे. रस्ते ठीक आहेत, 6 वाजले जातात. हां, अजून आम्हाला 2 ते 2.5 तास लागणार आहेत. जर रस्ते असे असले तर अजून वेळ लागू शकतो. ड्रॉप होता राईट. तर मंडळी, आम्ही आता चाललो आहोत जेवायला, आणि आम्ही जी रूम बुक केली आहे ती ही आहे साक्षी निवास म्हणून. इथे रूम्स अवेलेबल असतील आणि त्यांचं खालीच हॉटेल आहे, तर तिथे जेवायला जायला लागतं. ओके, तर मंडळी आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही परत रूमकडे चाललो आहोत. तर इथलं जे जेवण होतं ॲव्हरेज होतं किंवा ठीकठाक होतं म्हणू शकता, कारण आम्ही जी भाजी मागवलेली ती होती थोडीशी गोड सर, जी आम्हाला अजिबात अपेक्षित नव्हती. झणझणीत एक्सपेक्ट केलं होतं पण हां, पण ती शेवभाजी जी होती ती गोड निघाली. बाकी जेवण जे होतं ते ठीकठाक होतं. आम्ही चाललो रूमकडे. तर मंडळी, आम्ही थांबलो आहोत साक्षी लॉजिंगमध्ये आणि यांचं हॉटेलसुद्धा आहे काही अंतरावरच, तर तिथे जाऊन आपल्याला जेवायला लागतं. आम्ही टोटल 20 ते 22 लोक आहोत आणि आम्ही 5 रूम टोटल बुक केल्या आहेत. तर प्रत्येकी 1000 रुपये रूम आम्हाला जे रेंट आहे ते लागलंय. तर आमचं जे जेवणाची कॉस्टिंग झाली ती अराउंड 5000 झाली आहे, कारण 20 लोक म्हटल्यावर एवढं तर ओके होतं. आणि जेवणाची पण टेस्ट मी आज सांगितली ॲव्हरेज होती. तर आम्हाला इथे पोचायला पनवेलवरून लागले 4 ते 5 तास इन्क्लुडिंग द ब्रेक, कारण आम्ही 1/2 तासमध्ये ब्रेकसुद्धा घेतला आणि त्याच्यानंतर आरामात आलो आहोत. आणि इकडच्या रस्त्यांची कंडिशन म्हणजे मजेदार आहे ॲक्च्युली, कारण की रस्ता संपतो आणि खड्डे कधी सुरू होतात तर ते तुम्हाला समजणार पण नाही, कारण एक तर अंधार असतो आणि रस्त्याचं काम सुरू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण लक्ष त्या रस्त्यांवरती द्यायला लागतं. मध्येच गड्डा येतो आहे, मध्येच काहीतरी चांगला रस्ता पण येतो आहे, तर असे पॅचेस भरपूर आहेत इथे येण्यासाठी. आणि ते सगळं कन्सिडर करून तुम्हाला मुंबईवरून जर तुम्ही निघत असाल तर एक ॲव्हरेज स्पीडनी 6 तास तुम्ही पकडून चाला. बिंग अ बायकर, जर तुम्ही बाईकनी येत असाल तुम्ही थोडंसं सावधपणाने यावं हेच मी तुम्हाला सांगेन, कारण की लाईट जर नसले तुमच्या गाडीला चांगले तर तुम्हाला एकदम आरामात यायला लागेल. हा व्हिडिओ मी इथेच संपवतो, कारण की उद्या आपल्याला जायचं आहे ट्रेकवरती. उद्या पण वेगळीच मजा येणार आहे. आता 11:30 वाजले, सकाळी 5 वाजता उठून आम्हाला ट्रेकला जायचं आहे. तर मी हा व्हिडिओ इथेच एंड करतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि तुम्हाला जर काही प्रश्न असले तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता. आणि नवीन असाल चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल दॅन बी पॉझिटिव्ह अँड कीप गोईंग.